नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। 18 वर्षावरील लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारची, राज्य सरकारला म्हणावी तितके गांभीर्य नाही, आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप। पाहूया सविस्तर बातमीपत्र। जयसिंगपूर येथील डॉक्टर जे मगदूम ट्रस्टच्या होमिओपॅथी व आयुर्वेदिक कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये कोविड-19 पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली सुविधा निश्चितच आदर्शवर असून कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त असल्याची माहिती आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिली आहे। त्यांनी मोदी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन कोरोना रुग्णांच्यासाठी उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले आहे। दुसरी लाट कमी झाली असली तरी तिसरी लाट भयानक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले आहे। ते म्हणाले, सर्वत्र लसीचा तुटवडा असला तरी केंद्र सरकारने 45 पुढील सर्वांची जून अखेर लसीकरणाची तयारी केली आहे। वय वर्ष 18 पुढील लसीकरणाची जबाबदारी ही राज्य सरकारवर देण्यात आली आहे, पण म्हणावे तितके गांभीर्य सरकारचे नसल्याचेही ते सांगितले आहे। मोदी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर व नर्स यांचा सन्मान आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे। प्रारंभी मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज मगदूम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। हॉस्पिटलच्या कार्याची माहिती डॉक्टर जेजे मगदूम ट्रस्टच्या उपाध्यक्षा व नगरसेविका ॲडव्होकेट सोनाली मगदूम यांनी दिली आहे। यावेळी नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, राजवर्धन नाईक निंबाळकर, पृथ्वीराज यादव, भाजपचे मंडळ अध्यक्ष रमेश अळगुडकर, मिलिंद भिडे, राजेंद्र दाईंगडे, शिरोळचे नगरसेवक अरविंद माने, सर्व तज्ज्ञ डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोरोनाची दुसरी लाट अपेक्षेपेक्षा खूपच भयानक आली। वैद्यकीय शास्त्र असं सांगतं की तो जो विषाणू आहे तो पहिल्यापेक्षा जास्त वेळा जास्त संख्येने मल्टिपल होतो, आणि त्यामुळे केवळ सरकारी यंत्रणा नाही तर सामाजिक संघटनांनीसुद्धा ह्या कोरोनावर दुसऱ्या लाटेवर नियंत्रण करण्यासाठी फील्डमध्ये उतरण्याची आवश्यकता होती। भारतीय जनता पार्टीने आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना प्रेरित केलं। 22 सेंटर्स प्रामुख्याने 100% असिम्प्टोमॅटिक म्हणजे लक्षणं नसणाऱ्यांसाठी पण कोविड पॉझिटिव्ह आहेत अशांसाठी सुरू केली। काही ठिकाणी ती 30 आहेत, काही ठिकाणी 60 आहेत। पण जे मगदूम होमिओपॅथी कॉलेज तर जे मोदी हॉस्पिटल आहे त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की बा असिम्प्टोमॅटिकचे म्हणजे लक्षणं नसण्याचे पुढची स्टेप येते, लक्षणं दिसायला लागली, धाप लागायला लागली, अशा वेळेला ऑक्सिजन बेडेड नसेल तर त्याचा काही उपयोग नाही। मग आम्ही जी 22 सेंटर सुरू केले त्या ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रत्येक ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे निदान हॉस्पिटलला जाईपर्यंत त्या कॉन्सन्ट्रेटरवर तो सर्वाईव्ह होतो, पण शेवटी त्याला ऑक्सिजन बेडेडकडे आणायला लागतो। मग बघू मॅडमनी आणि त्यांच्या मिस्टरांनी अशी इच्छा व्यक्त केली की आम्हाला थोडा सपोर्ट मिळाला तर आम्ही ऑक्सिजन बेडेड आणि खरं म्हणजे ICU करू शकतो। त्याप्रमाणे लोकसहभागातून त्यांनी हे 40 बेडेड सुरू केले आहे, जी जयसिंगपूर आणि परिसराची मोठी आवश्यकता आहे। एखाद्या वेळेस कोरोनाची दुसरी लाट आता उसळत चालली पण गाफील जाऊन चालला नाही, कारण पहिल्या लाटेनंतर असाच प्रॉब्लेम आला की सगळेजण म्हणाले की आता संपलं, आणि मग इतकं उफाळून आलं की ऑक्सिजन कमी करायला लागला, रेमडेसिवीर कमी करायला लागलं। नव्यानं आता ब्लॅक फंगस, काळी बुरशी नावाचा जो विषय आला आहे तो तर आणखीन सिरियस आहे। आत्ताच आमच्या नगराध्यक्ष डॉक्टरशी माझं बोलणं झालं होतं, तर त्या असं म्हणत होत्या की इथे रोज दोन तीन पेशंट स्वतः आयडेंटिफाय व्हायला लागले। तर त्याही विषयामध्ये जर स्वयंस्फूर्तीने काही हॉस्पिटल्सनी म्हटलं की ह्या गोष्टी आम्हाला द्या आम्ही देऊ, जिल्ह्यामध्ये आम्ही तर कोविड सेंटर काढणार पण ग्रामपंचायतीमध्ये जे कोविड सेंटर्स आहेत त्या ठिकाणी जेवण आणि औषधं जागा कॉट गाद्या हे त्यांच्या स्वयंसेवक त्यांचे, पण 2 वेळेचं ताजं जेवण आणि औषधं या विषयामध्ये ग्रामपंचायतीने जरी सुरू केलं ज्या BJPचं नाव नाही तिथेसुद्धा आम्ही मेडिसिन्स आणि जेवण देणार। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धोरण ठरवलं आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 7-8 हजारपेक्षा जास्त असतील आणि आदिवासी भागात आम्ही जास्त करतो। आम्ही 25-30 कॅपॅसिटीची असिम्प्टोमॅटिक कोविड सेंटर काढतो। सेंटरबद्दल जे आता एक गैरसोय निर्माण झाले किंवा तुटवता जो निर्माण झाला केंद्र सरकारला जबाबदारी आपण का राज्य सरकारला नेमकी काय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये 45-60 किंवा 45 पुढे ही केंद्र सरकारने जबाबदारी मांडली आणि ते सिस्टमॅटिक चालू आहे। पहिला डोस, मग गॅप टाकून ते दुसरा डोस, सरकारने 18-44 घोषित करतानाच असं म्हटलं होतं की ही जबाबदारी राज्याची,
व राज्य 6,000 कोटीचा न वटणारा चेक दाखवत असतं. 6,000 कोटी चावायचे आहेत का ते मिळवा ना वॅक्सिन. तर ते काय अजून महाराष्ट्र सरकारला एक महिना झाला ग्लोबल टेंडर काय निघालं नाही. तर लोकल टेंडर त्यांना हवं आहे ग्लोबलमध्ये कमिशन मिळत. त्यामुळे 18 ते 44 च्या विषयामध्ये मोदीजींनी हे क्लिअर केलं. राज्याची आता राज्याची जबाबदारी आहे.